देवगड कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची संकल्पना व सहकार्यातून सुरू असलेला कुत्र्याचे निर्बीजीकरण उपक्रम मालवण येथील माय पेट संस्थेच्या वतीने पालिकेच्या सहकार्यातून हाती घेण्यात आलाय. सोमवार दिनांक 18 डिसेंबर पासून हा उपक्रम मालवण शहरात सुरू होणार आहे. मुकट कुत्र्यांची मोजणी ही यावेळी करण्यात येणार आहे. माय वेट चॅरिटेबल ट्रस्ट व रिसर्च सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहर परिसरातील भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या निवारा केंद्राचे उद्घाटन पालिका परिसरात गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि डॉक्टर सुभाष दिघे यांच्या हस्ते पार पडले. उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रात पालिकेच्या माध्यमातून 8 पिंजरे तसेच 1 शस्त्रक्रिया विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांना प्रत्येक रविवारी पकडून सोमवारी त्याचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर पुढील 5 दिवस त्यांच्या निवाऱ्याची खाण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देणार असून 6व्या दिवशी ज्या ठिकाणाहून कुत्र्यांना पकडले होते त्या ठिकाणी त्यांना सोडून दिले जाणार आहे. रेबीज विषाणूची लागण होऊ नये म्हणून लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी माय वेट्स संस्थेने मोफत स्वरूपात औषधे तसेच रुग्णवाहिका, डॉक्टर, ड्रायव्हर व वॉर्ड बॉय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मोकाट कुत्र्यांवर हे उपचार केले जाणार आहेत. खासगी कुत्र्यांवरील उपचारास फी आकारणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती आप्पा लोडबे यांनी केले आहे. मालवण म्युनिसिपल कौन्सिल यांनी आम्हाला SFS हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि इथे आता आमची टीम ह्या 2 दिवसात इथले जे कार्यक्रम आहेत SFSचे ते आम्ही इथे सुरू करणार आहोत. बेसिकली हा जो भटक्या कुत्र्यांचा जो त्रास आहे आणि पर्यटकांना जो होणारा त्रास आहे भटक्या कुत्र्यांपासून, जसं की कुत्रे मागे लागतात, चावतात किंवा रात्रीच्या वेळेला एकदम गाडीच्या आडवे येतात आणि अपघात होतात, तर ह्याच्यावर काही आम्ही काम करणार आहोत. जसे की नसबंदी, रेबीज वॅक्सिनेशन, कारण की रेबीज हे काही केसेस आम्हाला देवगड आणि वैभववाडीमध्ये सापडलेले आहेत, तर आम्ही त्याच्यावर लसीकरण रेबीज वॅक्सिनेशन हाही प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. आमचे जे 2-3 प्रोजेक्ट जे आहेत SFSचे, जसं की देवगड, परत आपलं कणकवली, जिथे आमदार नितेश राणे साहेबांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद देऊन त्यांनी म्हणजे हा जो जन्म जो झाला ह्याच्या पाठीमागे जे मूळ जे आपले नितेश साहेब आहेत त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सपोर्टनी हा प्रोजेक्ट आम्ही सिंधुदुर्गात सक्सेसफुली राबवलेला आहोत. आता आम्ही हाच प्रोजेक्ट प्रत्येक तालुका लेवलवर, जसे की बाकीचे जे तालुका आहे सावंतवाडी आणि वैभववाडी आहे, तिकडे आम्ही लवकरच चालू करणार आहोत. आणि आपला सिंधुदुर्ग हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा लेवलवर अशी काही कामं करता येतात आणि केली जाऊ शकतात हे एक उदाहरण आपल्या सिंधुदुर्गातून आपण पूर्ण महाराष्ट्राला देणार आहोत. धन्यवाद. यावेळी मायवेटच्या अध्यक्षा डॉक्टर मधुरिता गुप्ता, सचिव डॉक्टर युवराज कागिनकर, संचालक डॉक्टर रुपम गुप्ता यांसह आरोग्य सभापती आप्पा लोडबे, मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आसरेकर, बांधकाम सभापती सेजल परब, महिला बालविकास सभापती तृप्ती मयेकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादिये, जगदीश शिरोडकर, पूजा करलकर, दर्शना कासवकर, महानंद खानोलकर, शीला गिरकर, पूजा सरकारे, सुनीता जाधव, मोहन वराडकर, भाई कासवकर तसेच प्राचार्य डॉक्टर श्रीरंग मंडले, स्वच्छतादूत महेंद्र पराडकर, उद्योजक संजय गावड, लक्ष्मीकांत खोबरेकर, किसन मांजरेकर उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.